शिवशिवरायाचा सकाळचा अभिषेक आणि धार्मिक कृत्य चालू असा, मारुती मूळ मंत्र याग धार्मिक कार्यक्रम चालू असा, साडेबारा आता पूर्ण होती सुरू जातले, त्याच्यानंतर एका महामंगळ आरती आणि संध्याकाळी चारांक पालखी जातले, पालखी संबंध भोवतणी हे गावाचे सगळे भोवतणी वयतले, ते पालखी वचन फाल्यां सकाळी पाठांक सुमार आमच्या देवळांत पावता, अशे रितीन आमचे उत्सव आसा आणि फाल्यां संध्याकाळी आसा णवांक सुमार नाटक सुरू जातले, परवाय नाटक आसा, येरवाय नाटक आसा, असे तीन नाटक आसा, तीन दीस नाटक आणि आज जात्रा मेन जात्रा। पालखी कितल्या भायर जातली? पालखी पाठांक हांगासून मारुती देवळासून विठोबाच्या मंदिरा वयतले, त्याच्या नंतर थंयसून एक सातांक सुमार भायर काढटा, ते सकाळी आमचे पातोडे पाच स अशे पावतले पालखी। नमस्कार, मारतेराय संस्थान मारुतीकर मळा त्रेण्णव जत्रा उत्सव हेजी हार्दीक सगळ्या गोय हार्दीक शुभेच्छा सगळ्या गोयकारांक। पहिले म्हटलं आज सकाळी अभिषेक साडे पाच वाजता चालू झालेलो असा, तसेच एकाक सुमार आरती, सांची संग सुमार मिरवणूक पालखेन मारुती रायची असतली, तशीच तीच विठ्ठल रुक्माई देव आणि पीपल्स स्कुला कडल्यान थंयच्या सुमार चार मानस हेजे कडेन भोंवडान सकाळी संग सुमार हांगा येता, तशीच सकाळची साडेसंक सुमार मागीर पालखी दवरतकच मारुती रायाची आरती, आणि तशेंच मागीर दनपारां बारांक सुमार आरत आसता, सांची मागीर देवळाच्या भोंवतणी पालखी, हो असो प्रोग्राम आसता आमचो। सांची धांक सुमार नाटक, अशे तीन दीस प्रोग्राम आसता। आज आमची मारुती जात्रा, आमी ह्या स्थळांत जन्म घेतलो, 70 वर्सां पावलेले आज ह्या स्थळांत, आणि आमकां सांगूंक दिसता की आमचो जो मारुती आसा पालखेन घालता आणि भोंवडायता तो सिल्वराचो आसा, तर आमकां सगळ्यांक अशें दिसलें की भांगराचो करतो म्हणून, आणि भांगराचो करतो म्हणून सगळें तयार जालें, पूण पयशे काडपाक पयलीं कोण तरी भायर सरपाक जाय, कोणाचे पयलीं मणी करपाक जाय, तर म्हाका दिसलें की चल हांवें स्टार्ट करचें म्हणून हांवें मागीर कितें केलें, 1,11,111 हांवें दिलें देवाक। तशेंच आमच्या घरांत म्हजी भयण आसा, त्या भयणीन 11,111 म्हणल्यार आपूण दिता म्हणून तेणें दिलें, दुसरी भयण आसा ती म्हणाली 1,121 आपूण दिता, म्हणजे आतां ही स्टार्ट जाली। हांव लोकां कडेन मागता, जावं आमच्या वाड्या लोकां कडेन मागता की तुमी सडस हितून हातीन तेका दान करचें देवाक, कित्याक म्हाका अशें दिसता की तो 6 म्हयन्या भितर आमचो मारुती तयार जावपाक जाय। कित्याक दिलें तें आमी, कित्याक दिता आमी पयशे, सद्याक खूब जाणांक लोकां कडेन पयशे आसा, पूण मारुती सगळ्यां कडसून मागोवन घेयना, आपणांक जाय तेजे कडसून मारुती मागोवन घेता, लोक कोट्यांनी पयशे लोकां कडेन आसा पूण ती कित्याक ताका ज्ञानच नासता दिवपाची देवाक। हांव सगळ्यां कडेन लोकां कडेन मागता की तुमी सडस ते देवाक दान करा, कितलेय तुमी करा, तेजे वेळार हांव कांय म्हणना, 5 करा, 10 करा, 15 करा, 20 करा, जाय तें करा, पूण एकदां तुमचो मारुती तयार जावं न्ही, इतलीच माझी इच्छा आसा। तुमकां आमच्या रुपेश नायकान ह्या आमच्या मारुती संस्थानाची थोडी माहिती दिवन जात्रे विशीं सांगितलें जालें, पण आतां मेन उद्दो असो आसा की ही आमची जात्रा आसा न्ही, ही आमी 93 जात्रा आमी सेलेब्रेशन करतात, हे जात्रेक आमी अशे तरेन संपर्क केल्लो आसा की फुडल्या वर्सा हेच पालखेन आतां सद्या चांदीचो मारुती आसा तो गोल्डन करचो, भांगराचो करून तेका ह्या पालखेन बसून ह्या गांवच्या लोकां फुडें फिरचो, ही आमची एक इच्छा आसा, ते इच्छे प्रमाणे। आणि ही दुसरी गोष्ट, ही इच्छा आमची कमिटीची ना, ही आम्ही स्वतः महालक्ष्मी देवळांतून प्रसाद पाकळी घेऊन ते प्रसाद पाकळीच्या इच्छेनुसार ते आम्ही सगळं केल्लें आसा, आणि त्याप्रमाणे ही गोल्डन मूर्ती आम्ही फुडल्या वर्सा जात्रेक ह्या पालखेन बसून मिरवणूक काढची ही आमची इच्छा आसा। ताका लागून आमी सगळ्या गोंयकारांक भाविकांक एक नम्र विनंती आसा आमची की जेणे करून त्या गोल्डन मूर्तीक शक्यतो आपल्या कडेन जशें कशें परवडटा त्या प्रमाणे अमाउंट डोनेट करतो, आनी आमी एक स्पेशल अशी ऑफर कशी केल्ली आसा की जो मनीस जो भावीक 11,000 वयर दितलो ताचे आमी नांवां डिस्प्ले करतले आमच्या देवळांत। समज 11,000 ताणें दिलें ना, समज तेणें 500 रुपया दिले किंवां 100 रुपया दिले, ते सुद्दां आमी घेतले फक्त ते मुर्तीक जाय म्हणून। आमकां ती मुर्ती अशे तरेन जाय की ह्या ती मुर्ती सबंद गोंयच्या सबंद मळ्याकाराच्या हातभार लागून ती मुर्ती आमकां हे पालखेन फुडल्या वर्सा बसून तेणी रावंड मारलो जाता। तशीच आमची आमी एक इच्छा आशिल्ली की ही सिल्वर आमची पयली ही लाकडाची पालखी आशिल्ली,
हे आम्ही तशी एक इच्छेनुसार की आम्ही असं विचार केला की बाबा मारुती आम्ही सिल्वरच्या पालख्यात घेऊन फिरचे, त्याप्रमाणे असेच लोकांचे भाविकाकडून आम्ही डोनेशन करून सगळ्यांचे मान्य करून ही आमकां सिल्वर पालखी त्याप्रमाणे केली असा। तसंच हो असा आमचा नेक्स्ट स्टेप असा, तो फक्त मारुती गोल्डन हे सिल्वर पालखीत बसून त्यांनी संबंध आमच्या एरियेक राऊंड मारून सगळ्यांक दर्शन दिवचे, प्रत्येक मनाचे प्रत्येकाची मनाची इच्छा सगळे पूर्ण करच्यो अशी आमची एक कळकळीची विनंती। माझे नाव सुभाष अनंत साकळकर। हांव या देवळांत रावणाबाद 17 वर्सां खजिनदार म्हणून काम करीत असा। 2007 जॉईन झालं आणि टील टुडे हा सेम पोस्ट होल्ड करून हांव या देवळाची सेवा करीत असा।